हाय हॅलो नमस्कार तर आज मी तुम्हाला आपल्या सर्वांचीच आवडती आईस्क्रीम म्हणून दाखवणार आहे आणि ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने जे की आपण रेग्युलर चहासोबत किंवा नाश्त्याला सँडविच खातो त्या ब्रेडपासून चला तर मग सुरू करूयात तर त्यासाठी या इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही तर आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत त्याचे अशा पद्धतीने त्याचे जे कट आहेत ते काढून घेऊयात चाकूच्या साह्याने आणि आपल्याला त्या ब्रेडचा जो मधला भाग आहे व्हाईट किंवा पांढरा तर तोच फक्त वापरायचा आहे आणि त्याचे कट हा काढून टाकायच्यात तर या पद्धतीने मी हे इथे चार ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची तर या इथं मी या ब्रेडची अशा पद्धतीने पावडर करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही तर आता आपलं दूध गरम झालेलं आहे का ते बघूया तर दूधसुद्धा एकदम छान असं गरम होत मी आहे तर त्यासाठी मी मिडियम गॅस ठेवलेला होता आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे दूध छान गरम करून घ्यायचं आहे आणि व दूध जे आहे ते उतू आल्यानंतर मग आपल्याला त्यातमध्ये साखर घालायची तर या इथे मी चार चमचे किंवा पाच चमचे तुम्ही घेऊ शकता साखर मी आ, या इथे घेतलेली आत आहे आता ही साखर आपल्याला पूर्णपणे या दुधामध्ये विरगळून घ्यायची गरम असल्यामुळे दूध त्यातमध्ये साखर ही पटकन विरघळली जाते तर आता इथं साखर पण आपली विरगळलेली आहे आता आपल्याला यातमध्ये घालायचं आहे जे की आपण बारीक केलेला ब्रेडचा चुरा आहे किंवा पावडर आहे तर ही पावडर आपण यातमध्ये टाकून घेऊयात या पद्धतीने आणि ही पावडर आपण टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे छान पद्धतीने तर त्यासाठी सुद्धा मी आणखीन हे गॅस मीडियमच ठेवलेला आहे पावडर टाकून असंच आपल्याला पाच ते सात मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे त्याला लगेचच असा घट्टसरपणा येतो यातमध्ये तुम्ही एक चमचा कस्टर्ड पावडरसुद्धा घालून घेऊ शकता थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची आणि ते दूध आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं त्याच्यामुळे आणखीनच याला घट्ट असं टेक्चर येतं पण मी यातमध्ये कस्टर्ड पावडर टाकलेली नाही आत्ता हे दूध थोडंसं मी थंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर यातमध्ये घालते वेनिला इसेनचे तीन ते चार ड्रॉप तर तुमच्या आवडीनुसार दुसरा फ्लेवर तुम्ही घालू शकता या इथं मी वेनिला इसेस घातलेला आहे आणि ते पूर्णपणे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला एकदम थंड करायला ठेवायचं आहे तर हे रूम टेम्परेचरलाच अगोदर आपण थंड करून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीच्या आपल्याला एका डब्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे प्लास्टिकचा जर डबा असेल तर त्यातमध्ये सुद्धा तुम्ही ओतून घेऊ शकता तर माझ्याकडे अशा पद्धतीचा स्टीलचा डब्बा होता तर त्यातमध्ये मी हे टाकून घेणार आहे तर यातमध्ये मी कलर छान येण्यासाठी त्याच्यामध्ये एक थेंब फक्त रेड जेल कलरचा घालून घेते तुमच्याकडे नसेल नाही टाकला तरी चालेल तर अशा पद्धतीने या आईस्क्रीमला आपला कलर आलेला आहे फक्त एकच थेंब एक टाकलेला होता मी तर आता हे पूर्ण मी अशा पद्धतीच्या डब्यामध्ये ओतून घेते आणि या डब्याला आपल्याला झाकण लावून त्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सात ते आठ तासासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही ज्या डब्यामध्ये आईस्क्रीम घालून घेणार आहात तर त्या डब्याचं झाकण जे आहे ते एकदम पॅक असावं जेणेकरून त्याच्यामध्ये किंवा आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल होणार नाहीत तर याला मी झाकण लावून हे हा डबा असा सात ते आठ तासासाठी फ्रीझरमधून ठेवून देते तर सात ते आठ तास झाल्यानंतर या इथे बघू शकताय आईस्क्रीम जी आहे ती आपली एकदम परफेक्ट अशी तयार झालेली अजिबात हाताला चिटकत नाही किंवा थोडंसंही असं त्यातमध्ये पातळपणा राहिलेला नाही एकदम घट्टसर अशी आपले आईस्क्रीम छान अशी तयार झालेली आहे आणि तीसुद्धा आपण जो रेग्युलर ब्रेड वापरतो खातो सँडविच ब्रेड तर त्यापासून आपण ही आईस्क्रीम तयार केलेली आहे तर आता ही जी आईस्क्रीम आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली तर या इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आईस्क्रीम तयार झालेली तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही आईस्क्रीम लगेचच तयार करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमची आईस्क्रीम कशी झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा त्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका